नमस्कार मित्रांनो, वेलकम टू यमपीएससी पॉइंट। मित्रांनो, यमपीएससीची एक महत्त्वाची अपडेट आहे, तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आज दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी आयोगाने आपल्याला ती अपडेट दिलेली आहे, सो तीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघूया। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, PSI 2020 एक्झामचा मेन्सचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे आणि या मेन्सच्या रिझल्टच्या आधारे ग्राउंडच्या डेट्स देखील आयोगाने दिलेल्या होत्या। त्या डेट्स कोणत्या होत्या बघा, 9 ते 18 जानेवारीपर्यंत तुमचे ग्राउंड जे आहे ते होणार होते, परंतु आता काही कारणास्तव हे ग्राउंड पुढे ढकलण्यात आलेले आहे, तर त्याविषयी आयोगाने हे प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलेलं आहे। सो यामध्ये विषय बघू शकता तुम्ही, पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीबाबत म्हणजेच फिजिकल टेस्टबाबत। सो आयोगाचे दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजीचे प्रसिद्धीपत्रक, म्हणजे आयोगाने 26 डिसेंबरला या तारखा ज्या आहेत ग्राउंडच्या त्या दिलेल्या होत्या, तर त्याच्याचविषयी हे एक प्रसिद्धीपत्रक आयोगाने पब्लिश केलेलं आहे। बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांकरता दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत, म्हणजेच तुमच्या कंबाईंड ग्रुप बी मेन्सचे रिझल्ट आलेले आहे 2020चे आणि त्याच्या आधारे तुमचं ग्राउंड 9 ते 18 जानेवारी या तारखेदरम्यान महाराष्ट्र पोलीस अकॅडमी त्र्यंबक रोड नाशिक इथे होणार होतं, परंतु आता प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आलं आहे, म्हणजेच तुमची शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि प्रस्तुत शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल। म्हणजे आयोग जसं अपडेट देईल बघा, तसे मी तुमच्यापर्यंत ती पोहोचेलच आणि आयोग एका नवीन प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम काय असेल, म्हणजे कोणत्या तारखेला ती होईल, तर ते देईल। आता मित्रांनो, एक वेळा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलल्यानंतर ते कधी येईल हे आपण काही सांगू शकत नाही, किंवा कोणत्या तारखा एक्सपेक्टेड असू शकतात हे देखील सांगता येणार नाही। त्यामुळे आता आपल्याला फक्त वेट करावं लागेल की आयोग नेमकं आता आपल्याला यावरती काय रिस्पॉन्स देतो आणि आपल्याला कोणत्या नवीन तारखा मिळतात। ओके, सो हीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, कारण अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ही तुमच्याकडून मिस व्हायला नको म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।